पूर्ण पट्टा मारून गेल्या 3 वर्षापासून आमच्या गावामध्ये समृद्धी महामार्गाचं काम चालू आहे. काम चालू असताना ब्लास्टिंगचं काम मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्या ब्लास्टिंगमुळे आमच्या घरांचे आतोनात नुकसान झाली. त्या नुकसानीची मोबदला आम्ही मागतोय. तर आम्हाला आज देऊ उद्या देऊ, तुम्ही खाजगी सर्वे करा, सरकारी सर्वे करा. आम्ही खाजगी पण केला, सरकारी पण केला. ते साहेब सांगतात आज नाही उद्या नाही, आज नाही उद्या नाही असं करता करता आम्हाला 45 दिवस झाले, तरी आमची कोणीच दखल घेईना. त्यांना फोन केला का ते म्हणते आम्ही पूर्ण गावाचं करू, आमचं काही हरकत नाही, पूर्ण गावाचं केली आमचंच गाव आहे ते. आमच्या पूर्ण गावाला नुकसान भरपाई झालीच पाहिजे, पण आम्ही शहाण्णव घरं बसले त्यांची पहिली नुकसान भरपाई दिली पाहिजे त्यांनी. ते साहेब त्यांना फोन केला, आम्हाला ते दमदाटी करतात साहेब. उपोषणला किती दिवस झाले? 45वा दिवस आहे आज आमचा. 45 दिवस झाले. तुमचं नाव? वैशाली राजेश भोसले. आज आम्ही समृद्धी महामार्गावरील आमचा निर्णय न दिल्यामुळे आज आम्ही समृद्धी महामार्गावरील काम बंद केलं आहे. आम्ही इथंच बसू, साहेबांनी आमचा निर्णय द्यावा. बारीक बारीक पोरं घेऊन निर्णय दिल्यास आम्ही काम चालू करून देणार नाही, काम चालू करून नाही देणार. परिसरात गेल्या 3 वर्षापासून ब्लास्टिंगचं काम आतो असल्यामुळे धामणीच्या घरांच्या अतोनात नुकसान झाले. आम्ही त्यांच्याकडे भरपाई मागतो, भरपाई देना. आम्ही गेल्या 45 दिवसापासून उपोषणाला बसलो, ते आमच्याकडे पाहायला सुद्धा येते नाही. आणि ते साहेब काय ना दोंडगे साहेबांना फोन केला का ते म्हणता आम्ही असं करू, आम्ही तसं करू. आणि आम्ही बघू आमच्या हिशोबाने देऊ. दोंडगे साहेबांनी आमच्या समोर यावं, आमच्या समोर त्यांनी उत्तर द्यावं, मग बघू काय करायचं. रंजना धनंजय आम्ही बोलायला गेलो का आम्हाला दमदाटी करते, आम्हाला करायचं तेव्हा करू, असं करू तसं करू. आणि किती दिवस बसायचं? बाया लहान लहान मुलं टाकून इकडं उपोषणाला येऊन बसतात.